सिंचनातून समृद्धी होईल म्हणून यवतमाळच्या झरी जामणे तालुक्यामधल्या शेतकऱ्यांनी उमरी कालव्यासाठी आपल्या शेतजमिनी दिल्या. 2001 साली कालवा झाला, मात्र अजूनही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी पोहोचलेलं नाहीये. अनेक ठिकाणी कालवा नादुरुस्त आहे, तर काही ठिकाणी तो चक्क बुजवण्यात आलाय. या प्रकरणी शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाकडे अनेक तक्रारी केल्या, मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. यवतमाळमधील आदिवासी आणि दुर्गम भाग असलेल्या झरी जामणी तालुक्यात शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा मिळावी म्हणून उमरी कालवा निर्माण करण्यात आला. 2001 साली बनवलेला हा उमरी कालवा झरीच्या सातपल्ली, देमाडदेवी, अहेरल्ली आणि उमरी येथील शेतकऱ्यांसाठी समृद्धीचं स्वप्न घेऊन आला. शेतकऱ्यांनी त्यावेळी या कालव्यासाठी आपल्या शेतजमिनी दिल्या. कालव्याचं काम पूर्ण झालं. पाटबंधारे विभागानं शेतकऱ्यांना शासन मोबदला देखील दिला, मात्र कालव्यातून अद्यापही या शेतकऱ्यांना पाणी आलं नाही. आता तर कालव्यामध्ये झाडं झुडपं वाढलीत, जिथं अस्थिरीकरण केलंय ते फुटून गेलं. बऱ्याच ठिकाणी कालवा बुजला, तर एका शेतकऱ्यानं कालव्यात ओंडके टाकून तो बुजवला. पाटबंधारे विभागानं पाण्यासाठी करोडो रुपये पाण्यात घातले, अशीच अवस्था उमरी कालव्याची झालीय. 2001 नंतर संपूर्ण परिसरातील शेतकऱ्यांनी अहेरल्ली, देमाडदेवी, सतपल्ली आणि उमरी शिवारातील शेतकऱ्यांनी यासाठी सातबारे दिले, जमिनी दिल्या की बा आपल्या शेतात पाणी येईल ही आशा ठेवून शेतकऱ्यांनी त्यांना जमिनी दिल्या. त्यानंतर ही कालव्याची खुदाई झाली. संपूर्ण शेतकऱ्यांना जो मोबदला, शासन मोबदला आहे तो दिला गेला. परंतु शासन मोबदला दिल्यानंतर ह्या जमिनीतून आजही पाहतो अहेरल्ली, सतपल्ली या शिवारातील शेतकऱ्यांना या याच्यातलं पाणी मिळालं नाही. जो सतपल्ली उमरीचा जो धरण आहे सर, त्याचा जो उजवा कालवा आहे, त्या उजवा कालवा तो देवाळदी शिवार, उमरी शिवार आणि ऐरेली शिवारातून गेलेला आहे. त्याच्यात एका कास्तकारानं काय केलंच आहे, पूर्णपणे बुजवलेला आहे अर्ध्यातून कालवा. त्याच्यामुळं का नाही, बाकी कास्तकाराला तर पाणी येतच नाही, डोळ्यानं बी पाहायला भेटलं नाही पाणी. हे बरेच दा आम्ही तक्रारी केल्या, लोकांना सांगितलं, तरी कोणी मानायला तयार नाही साहेब. याच्यामुळं आमचं खूप मोठं नुकसान होतं साहेब. दुनियाभरच्या जमिनी गेल्या, पण आम्ही अजून डोळ्यानं पाणीच नाही पाहिलं कालव्याला नेमकं पाणी कसं येते म्हणून. उमरी कालव्यातून शेतीपर्यंत पाणी पोहोचेल म्हणून शेतकरी गेल्या 16 वर्षांपासून वाट पाहतोय. मात्र सिंचनासाठी पाण्याचा थेंबही पोहोचला नसल्यानं शेतकऱ्याचं समृद्धीचं स्वप्न धुळीस मिळालंय. सध्या कालव्याची स्थिती अत्यंत दयनीय झालीय. ठिकठिकाणी अर्धवट खोदकाम केलेले कालवे आता लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी तापदायक ठरतायत. अहिरल्ली आणि सातपल्ली शिवारातील शेतकऱ्यांनी कालवा दुरुस्तीसाठी अनेकदा पाटबंधारे विभागाला निवेदन दिली, स्थानिक पटवारी आणि मंडळ अधिकाऱ्यांना कालव्याची स्थिती सांगितली, मात्र मोठा खर्च करून निर्माण केलेल्या निरुपयोगी कालव्याकडे आणि शेतकऱ्यांच्या समस्येकडे कुणीही लक्ष दिलं नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी झी हेल्पलाईनशी संपर्क साधला. आम्ही पटवारी आणि पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांशी संपर्क साधला, मात्र या प्रकरणी बोलण्यास त्यांनी नकार दिला. अखेर झी हेल्पलाईननं शेतकऱ्यांची समस्या थेट पालकमंत्री मदन येरावार यांच्या पुढे मांडली. जिल्ह्यातील अनेक कालव्यांची दयनीय अवस्था झाल्याचं त्यांनी मान्य केलं. या कामांसाठी विशेष आराखडा करून शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचू असं आश्वासन पालकमंत्र्यांनी दिलं. आता ते दुरुस्ती महामंडळाला अधिकार, वित्त आणि नियोजन विभागात मी त्या दिवशी जलसंपदाकडून केलं. आता आपण पैसे मागत नाही, आपल्या जो VIDC मध्ये पैसे आहे, ज्या ज्या मंडळाजवळ पैसे आहे त्यांनी या भागासाठी खर्च करावे. याच्यासाठी काही सुप्रमा मागच्या काळात काही प्रकरणांना मंजुरी आली, म्हणजे अडलेले होते ते 5 करोड रुपयापर्यंतचे अधिकार आपल्या महामंडळाला सरकार देण्यात यावे, अशा पद्धतीची मागणी त्या फाईलद्वारे केलेली आहे. शेतकऱ्यांसाठी निर्माण केलेल्या कालव्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्यानं कालव्याचं पाणी शेतात पोहोचलंच नाही. झी हेल्पलाईन या भ्रष्टाचाराला वाचा तर फोडणारच. शिवाय जोपर्यंत या शेतकऱ्यांना या कालव्याच्या पाण्याचा लाभ मिळणार नाही, तोपर्यंत झी हेल्पलाईन याचा पाठपुरावा करतच राहील. श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ.